सांगली जिल्ह्यामधील 5 आमदार बरेच लोकप्रतिनिधी जिल्हा पोलीस अधीक्षक हे सगळे कोरोनाग्रस्त आहेत कोरोना पॉझिटिव्ह आहेत आज कम्युनिटी स्प्रेड म्हणजे लोकसमूह याच्यामधून जो कोरोना फैलावतोय तो अतिशय वाईट आहे लोकप्रतिनिधींनी फित कापायची कोविड सेंटरचं उद्घाटन करायचं पालकमंत्री आले पाहिजेत आमदार आले पाहिजेत हा सुद्धा नागरिकांनी आग्रह सोडला पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा आमदारांनी पालकमंत्र्यांनी हाही मोह सोडला पाहिजे की ते फित कापायला आपण जावं त्याच्यातनं आज कोरोना फैलावला आहे सांगली जिल्ह्यामध्ये आणि हे आमदारांनी स्वतः काळजी घेण्याची गरज आहे 5 आमदार बघा सगळे आमदार गेले कार्यक्रमाला की त्यांचे कार्यकर्ते येतात प्रशासकीय अधिकाऱ्यांना जावं लागतं जिल्हाधिकाऱ्यांच्यापासून सगळे तिथे उपस्थित असतात अशा वेळेला हे यांना आणि नंतर रोज भेटणारे अनेक लोक असतात त्याच्यातनं हा कोरोना फैलावतोय अशा वेळेला लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागावं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागावं तर हे कुठेतरी थांबणार आहे अन्यथा हे आज कुठेही जावा कुठल्याही हॉस्पिटलला गेल्यानंतर बेड नाही हे उत्तर आहे अशा वेळेला लोकांनी स्वतःच काळजी घेण्याची गरज आहे कुठेही ऑक्सिजन नाही बघा कोविड सेंटर उद्घाटन होत आहे आणि दुसऱ्या क्षणाला ते भरलेलं असतंय अशा वेळेला लोकांनी जबाबदारीने वागायची गरज आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी आमदारांनी ही जबाबदारी वागावं असं मी आवाहन करतो आज कम्युनिटी स्प्रेड म्हणजे लोकसमूह याच्यामधनं जो कोरोना फैलावतोय तो अतिशय वाईट आहे लोकप्रतिनिधींनी फित कापायची कोविड सेंटरचं उद्घाटन करायचं पालकमंत्री आले पाहिजेत आमदार आले पाहिजेत हा सुद्धा नागरिकांनी आग्रह सोडला पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा आमदारांनी पालकमंत्र्यांनी हाही मोह सोडला पाहिजे की ते फित कापायला आपण जावं त्याच्यातनं आज कोरोना फैलावला आहे सांगली जिल्ह्यामध्ये आणि हे आमदारांनी स्वतः काळजी घेण्याची गरज आहे 5 आमदार बघा सगळे आमदार गेले कार्यक्रमाला की त्यांचे कार्यकर्ते येतात प्रशासकीय अधिकाऱ्यांना जावं लागतं जिल्हाधिकाऱ्यांच्यापासून सगळे तिथे उपस्थित असतात अशा वेळेला हे यांना आणि नंतर रोज भेटणारे अनेक लोक असतात त्याच्यातनं हा कोरोना फैलावतोय अशा वेळेला लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागावं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागावं तर हे कुठेतरी थांबणार आहे अन्यथा हे आज कुठेही जावा कुठल्याही हॉस्पिटलला गेल्यानंतर बेड नाही हे उत्तर आहे अशा वेळेला लोकांनी स्वतःच काळजी घेण्याची गरज आहे कुठेही ऑक्सिजन नाही बघा कोविड सेंटर उद्घाटन होत आहे आणि दुसऱ्या क्षणाला ते भरलेलं असतंय अशा वेळेला लोकांनी जबाबदारीने वागायची गरज आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी आमदारांनी ही जबाबदारी वागावं असं मी आवाहन करतो.